नमस्कार मैत्रिणींनो वटसावित्रीची पूजा अर्थात वटपौर्णिमेचा सण हा महिलांसाठी अत्यंत खास असतो वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करण्यात येते या दिवशी सर्वच महिला साडी नेसण्याला प्राधान्य देतात अगदी पारंपारिक आणि मनमोहक लुकसह वडाची पूजा करायला महिला या दिवशी घराबाहेर पडतात अगदी गृहिणींपासून ते ऑफिसला जाणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी हा दिवस खास असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तुम्हालाही या वर्षीच्या वटपौर्णिमेला खास लूक करायचा असेल तर तुम्ही यापैकी काही साड्यांचा लूक नक्कीच ट्राय करू शकता आणि दिसा अगदी सुंदर लाल बनारसी साडी वटपौर्णिमा हा सण मुख्यत्वे विवाहित महिलांसाठी खास असतो या दिवशी सौभाग्यवती महिलांसाठी लाल हिरवा असे रंग जास्तच महत्त्वाचे ठरतात लाल रंग हा लक्ष्मी मातेचे प्रतीक समजण्यात येते त्यामुळे वटपौर्णिमेच्या सणासाठी तुम्ही खास लाल रंगाची बनारसी साडी नेसल्यास अधिक उठावदार दिसेल या साडीवर तुम्ही व्हीनेक ब्लाऊज घातला आणि न्यूड मेकअप लुक ठेवलात तर तुम्ही या सणासाठी अगदी तयार लाल बनारसी साडीवर तुम्ही सोन्याचे दागिने घातल्यास अधिक आकर्षक दिसू शकतात तसंच तुम्ही तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी अंबाडा स्टाईल करून त्यावर गजरा लावा आणि लाल लिपस्टिकही लावा जेणेकरून तुमचा लूक पूर्ण होईल आणि दिसायलाही अधिक आकर्षक दिसेल यानंतर हिरव्या रंगाची साडी हिरवा रंग हा ऊर्जेचे प्रतीक आहे त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गडद रंगाची हिरवी साडी नेसणे अधिक सुंदर दिसू शकते गोऱ्या आणि सावळ्या रंगाच्या महिलांसाठी हिरव्या रंगाची साडी अधिकच उठावदार दिसते हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो त्यामुळे या साडीसह हिरव्या बांगड्या आणि केसात गजरा माळल्यास तुमचा लूक पूर्ण होतो यासह तुम्ही लाईट मेकअप करा आणि वटपौर्णिमेसाठी तयार व्हा आता सध्या फुल स्लीवची फॅशन चालू आहे यामुळे तुम्ही जर तुमचा ब्लाऊज फुल स्लीव्सचा जरी शिवला तरी तो एलेगंट लुक देतो यानंतर पिंक म्हणजेच गुलाबी साडी गुलाबी हा असा रंग आहे जो कोणत्याही महिलेवर उठावदार आणि आकर्षक दिसतो तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी काही खास लूक करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नक्कीच नेसू शकता साडीच्या लुकमध्ये अधिक आकर्षकता आणण्यासाठी तुम्ही या साडीसह सा हो, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घाला जसं की गुलाबी रंगाच्या साडीवर गडद निळ्या रंगाचा, रंगाचा ब्लाऊज अधिक उठावदार दिसतो तुम्ही गुलाबी आणि निळ्या बांगड्या अत्यंत माफक दागिने आणि सहसा मोत्याच्या दागिन्यांचा वापर करावा तसंच सिल्कच्या साडीवर तुम्ही कंबरपट्टा देखील घालू शकता हे दिसायलाही अत्यंत सुंदर दिसते वटपौर्णिमेच्या लुकसाठी एक महत्वाची टीप तुमच्या साडीचा रंग जर लाईट असेल तर तुम्ही अजिबातही गडद मेकअप करू नका हे लक्षात ठेवा या अशा प्रकारच्या स्टाईल करून तुम्ही दिसा या वटपौर्णिमेला अधिक सुंदर आणि करा तुमचा लुक अप्रतिम